वरिष्ठ पत्रकार रवि बेळगेरी यांचे हृदयविकाराने दुखद निधन झाले आहे। 62 वर्षाचे रवि बेळगेरी यांना गुरुवारी मध्यरात्री हाय बेंगळूर कार्यालयामध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने स्थळीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांना उपचाराचा कोणताच फायदा न झाल्याने त्यांचे निधन झाले आहे। करिश्मा हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी रवि बेळगेरी यांचे पार्थिव शरीर आणण्यात आले असून त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगरच कोसळल्यासारखे झाले। रवि बेळगेरी यांना पहिल्या पत्नीपासून 2 मुली व 1 मुलगा आणि दुसऱ्या पत्नीपासून 1 मुलगा असून त्यांचे कुटुंब मोठे आहे। त्यांच्या अशा अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबियावरचे छत हरपले आहे। भीमा तीरथ, हनकूर, पापी लोकतल्ली, पुलवामा अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली असून कादंबरीकार, कवी, अक्षरच ब्रह्म म्हणून त्यांची ख्याती होती। बळ्ळारीमधील सत्यनारायण पेठ येथे रवि बेळगेरी यांचा जन्म होऊन त्यांनी उपन्यासकार म्हणून आपल्या वृत्तीचा प्रारंभ केला होता। 1995 हाय बेंगळूर पत्रिका स्थापन केली होती। अशा उच्च व्यक्तीच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे। शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत।